मनी प्रकरणामध्ये मोस्ट वॉन्टेड असलेला गुन्हेगार रिंदा संधू याच्या नातेवाईकांवर नांदेड पोलिसांनी मोक्का कायदा अंतर्गत कारवाई केली आहे. वडील चरण सिंग संधू आणि भाऊ सतविंदर सिंग संधू असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. टेरर फंडिंग प्रकरणामध्ये मोस्ट वॉन्टेड असलेला गुन्हेगार रिंदा संधू याच्या नातेवाईकांवर नांदेड पोलिसांनी मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई केली आहे. खंडणी प्रकरणामध्ये कुख्यात गुंड रिंदा संधू याचे वडील आणि भाऊ यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वडील चरण सिंग संधू आणि भाऊ सतविंदर सिंग संधू असे या दोघांची नावे आहेत. या प्रकरणामध्ये नांदेड पोलिसांनी मोठी गोपनीयता बाळगत ही कारवाई केली आहे. रिंदा संधू याची ओळख खलिस्तानवादी असून पंजाब महाराष्ट्र आणि इतर जिल्ह्यामध्ये त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. सप्टेंबर 22 मध्ये एक खंडीचं प्रकरण झालेलं होतं, परंतु तक्रारदार समोर आलेले नव्हते. नंतर ती माहिती मिळाल्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन एप्रिल महिन्यामध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या गुन्ह्यामध्ये तपासाअंती जे काही पूर्वी खंडणी मागणारे आरोपी होते, सनी मेजर आणि हार्डी वगैरे, त्यांच्या तपासाअंती इतर काही आज आरोपी निष्पन्न करून परत अटक करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये रिंदा या दहशतवादी यांचे वडील आणि भाऊ यांनासुद्धा अटक करण्यात आलेली आहे. काय कलम लावलेली आहे सर? 384, 385, 387 आणि मोका ऍक्टची कलम लावलेली आहे. किती दिवस PCR? ते आता तपास माहिती घेऊन सांगू.